श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांचे तोचे एक समर्थ या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आता लवकरच 10वी 12वीच्या परीक्षा ह्या सुरू होणार असून प्रत्येक विद्यार्थी हा परीक्षेची पूर्वतयारी एकदम जोरात करत असेल। प्रत्येकाला वाटत असेल की आपण परीक्षेत उत्तम यश प्राप्ती करावी, तर काही छोटे छोटे उपाय व नित्यसेवा जर केल्यात तर नक्कीच आपल्या अभ्यासामध्ये प्रगती होऊन आपली बौद्धिक क्षमता देखील वाढते व ग्रहणशक्ती वाढून आपल्या परीक्षेतील जे मार्क्स आहेत ते 15 ते 20% जास्तच मिळतात। आवर्जून प्रत्येकाने ही सेवा करायची आहे। ही सर्व सेवा करून मी तुम्हाला अजून काही सोपे उपाय सांगणार आहेत की जे उपाय तुम्हाला परीक्षेच्या वेळेत करायचे आहेत, परीक्षेच्या काळात करायचे आहेत, पेपराला जाण्याच्या पूर्वी काय करावे, हे सगळी डिटेलमध्ये माहिती आज आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगाचा असा व्हिडिओ आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचा खरंच अध्यात्मावर विश्वास असेल त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ बघून हे उपाय करायचे आहेत। या उपाय करून बऱ्याच जणांना यशप्राप्ती झालेली देखील आहेत व ह्या ज्या सेवा आहेत त्या काल किंवा आजमध्ये आलेल्या नाही आहेत, अगदी जुन्या सेवा आहेत। प्रत्येक सेवेला एक शास्त्रोक्त कारण आहे, त्यामुळे ही सेवा प्रत्येकाने आवर्जून करायची आहे। ह्या सेवेमुळे केलेला अभ्यास हा लक्षात राहतो व योग्य वेळी योग्य गोष्टी आठवतात। तर तुमच्या अभ्यासासोबत अध्यात्माची देखील जोड ठेवा व नक्कीच तुम्हाला यश प्राप्ती मिळेल। तर हा उपाय करण्या अगोदर काय करायचं आहे, तुम्ही केंद्रात जायचं। केंद्रात गेल्यावर महाराजांच्या समोर हार, पेढे, नारळ हे हातात घ्यायचं, आपली इच्छित मनोकामना सांगायची व ते नारळ स्वामींना अर्पण करून आम्ही सेवेला सुरुवात करणार आहोत, आपला आशीर्वाद आमच्यावर असू द्या व जी इच्छा असेल ती इच्छा बोलून दाखवावी व सेवेला सुरुवात करावी। तर सगळ्यात आधी पहिली सेवा जी आहे ती 28 दिवसांची सेवा आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी जे पण कोणी हे व्हिडिओ बघत असतील त्या ज्या आई असू देत किंवा आजी असू देत किंवा वडील असू देत, त्यांनी त्यांच्या मुलांकडून ही सेवा करून घ्यायची आहे। तर जे स्वतः विद्यार्थी आहेत, जे पेपर देणार आहेत, त्यांनी 28 दिवस औदुंब वृक्षाच्या झाडाखाली बसून 28 वेळा प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पाठ करायचे आहेत। प्रज्ञाविवर्धन स्तोत्र वाचल्याने शैक्षणिक व आध्यात्मिक प्रगती होते। हा उपाय 28 दिवस नक्की करून बघा। खूप पॉवरफुल अशी प्रज्ञाविवर्धन स्तोत्राची सेवा आहे। अगदी छोटंसं स्तोत्र आहे, 28 वेळा वाचायला मोजून तुम्हाला 20 ते 25 मिनिट लागतील किंवा त्यापेक्षाही कमी लागतील जर तुमच्या ते स्तोत्र वाचनात असेल तर। तर नित्य नियमाने प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचा पाठ हा करायचा आहे। ही पहिली सेवा झाली व दुसरी सेवा अशी आहे की 2 पांढरी रुईची फुलं घ्यायची, 21 दुर्वाची जोडी घ्यायची व आपट्याची पाने, 2.5 आपट्याची पाने घ्यायची। लक्षात घ्या, 2 पांढरी रुईची फुलं, 21 दुर्वांची जोडी आणि आपट्याची 2.5 पाने घ्यायची आहेत। त्या तिघं वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन त्यावर 1 वेळा गणपती स्तोत्र म्हणायचं, 11 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं, 11 वेळा सरस्वती स्तोत्र म्हणायचं, 3 वेळा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणायचं, 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा, सरस्वती मंत्र हा 11 वेळा म्हणायचा, 1 वेळा मारुती स्तोत्र म्हणायचं व रामरक्षेतील श्लोक क्रमांक 34 हा 11 वेळा म्हणायचा आणि 1 वेळा कालभैरवाष्टक म्हणून ती सगळी जी सामग्री आहे त्या तिघ वस्तू एका लाल रंगाच्या कपड्यात बांधून तिची छोटी पुडी बांधावी व ती पुडी जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा स्वतः जवळ ठेवावी किंवा जेव्हा तुम्ही परीक्षेला जात असाल जर अलाउड असेल तर ती पुडी सोबत घेऊन जावी, नाहीतर आपल्या दप्तरात असू द्यावी, पण ही पुडी नेहमी आपल्यासोबत असलीच पाहिजे। हे जे उपाय आहे ते अतिशय पॉवरफुल उपाय आहेत। हे उपाय मी स्वतः देखील माझ्या शालेय जीवनात केलेले आहेत, कॉलेजमध्ये असताना केलेले आहेत। खूप प्रभावी असे उपाय आहे आणि अभ्यास करताना प्रत्येक विद्यार्थ्याने पिरॅमिड डोक्यावर ठेवावे। याच्यामुळे काय होतं ना, केलेला अभ्यास हा लवकर लक्षात राहतो आणि जास्त 4 ते 5 तास अभ्यास करण्यापेक्षा 1 तास करा, पण मनापासून अभ्यास करा, वेळेचं नियोजन करून अभ्यास करावा व सोबतच स्वामी सेवेला पण वेळ द्यावा। नक्कीच काही ना काही प्रगती ही आपल्यामध्ये होत असते व या सेवेचा तुम्हाला स्वतःला तुमच्यामध्ये बदल जाणवेल। तर मनापासून हे 2 उपाय तुम्ही नक्की करून आता अभ्यासासोबतच ज्या दिवशी आता तुमचा अभ्यास झालेला आहे, ही सेवा देखील झालेली आहे, तर ज्या दिवशी तुम्ही पेपराला जाणार असाल, तुमचा पेपर सोमवारी असेल, मंगळवारी असेल, बुधवारी असेल, गुरुवारी असेल, शुक्रवारी किंवा शनिवारी, ज्याही दिवशी पेपर येणार असेल, तर त्या वारांप्रमाणे कोणती सेवा करावी किंवा कोणता उपाय करावा हे आपण जाणून घेणार आहोत। तर तुमचा पेपर ज्या दिवशी असेल त्या दिवशी ही सेवा करायची आहे।
तर जर तुमचा पेपर हा सोमवारी असेल तर सोमवारी अगोदर आपला चेहरा आरशामध्ये बघून शिवलिंगावर बेलपत्र जडवावं व आजचा पेपर चांगला जाऊ देत अशी मनोकामना शंकराच्या पिंडीजवळ मागावी. जर पेपर मंगळवारी येणार असेल तर हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घेऊन गुड फुटाण्याचा नैवेद्य हनुमानाला दाखवावा व आपण स्वतः देखील खावा. जर बुधवारी पेपर येणार असेल तर गणपती बाप्पाला जर गणपती बाप्पाचं मंदिर जवळ असेल तर मंदिरात जा, नसेल तर घरी देखील गणपती बाप्पाला मोतीचूरच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. जर पेपर गुरुवारी येणार असेल तर केशर दुधात टाकायचं व ते थोडं नरम झालं की आपल्या बोटाने कपाळावर त्या केशराचा टिळा लावायचा व सोबत पिवळी एखादी वस्तू म्हणजे पिवळा रुमाल असेल किंवा पिवळं काही पण, पिवळा ड्रेस जर अलाउड असेल घालणं, एक ड्रेस कोड नसेल तुम्हाला तर मग पिवळा ड्रेस किंवा पिवळी जी पण काही वस्तू तुम्हाला स्वतःजवळ ठेवता येईल तर ती पिवळी वस्तू गुरुवारी आपल्या जवळ ठेवायची आहे. शुक्रवारी, शुक्रवारच्या दिवशी जर पेपर आला असेल तर कच्चं दूध थोडं बाजूला काढून घ्यावं व त्याच्यामध्ये भात टाकून त्या दूध भाताच्या नैवेद्य हा घराजवळ देवीचं मंदिर असेल तर तिथे दाखवावा किंवा घरातच आपल्या कुलदेवीचा फोटो असतो त्या फोटोला तो नैवेद्य दाखवायचा व पेपराला जावे. शनिवारी जर पेपर आला असेल तर अगदी सोपा उपाय म्हणजे आपल्या खिशामध्ये किंवा जवळ मोहरीचे 4-5 दाणे ठेवावे. तर पेपराला जाताना 4-5 मोहरीचे दाणे हे आपल्या खिशात असले पाहिजे. हे अगदी छोटे छोटे आणि अनुभव देणारे उपाय आहेत. तर ह्या पूर्ण सेवा ह्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी असून प्रत्येकाने ह्या सेवा करून ह्या सेवेचा अनुभव घ्यायचा आहे. जर तुम्ही ही सेवा पहिल्यांदा केली तर नक्कीच ही सेवा तुम्ही दुसऱ्या वेळेसही कराल. तुमचे पुढच्या ज्या पण काही एक्झाम होत जातील त्यावेळेस देखील तुम्ही ह्या सेवा नक्की कराल याचाही मला खात्री आहेच. किंवा तुम्ही ही सेवा केल्यानंतर तुमच्या घरात तुमचे बहीण भाऊ जे पण कोणी असतील तुम्ही त्यांना सांगाल व त्यांच्याकडून देखील ह्या सेवा करून घेणार. ह्या सेवा खूप पॉवरफुल आहेत. प्रत्येकाने आवर्जून ह्या सेवा करायच्या आहेत व चांगला अभ्यास देखील करायचा आहे. जे जे पण पेपर्स आहेत त्या सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. खूप चांगले पेपर द्या आणि खूप चांगले मार्क्स मिळवा. स्वामी सेवेत राहा, सेवेकरी व्हा आणि सेवेकरी घडवा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.